महाराष्ट्र विधानसभा में कल स्पीकर ने बीजेपी के 12 विधायकों को गाली गलौच और की करने पर एक साल के लिए निलंबित कर दिया था जिसके विरोध में आज बीजेपी के विधायकों ने सदन के बाहर अपना समानांतर विधानसभा सत्र शुरू किया है बीजेपी विधायक हाथ में पोस्टर लिए सदन के बाहर बैठे नजर आए महाराष्ट्र विधान परिषद में एलओपी ओपी प्रवीण दरिकर ने घोषणा की के कालिदास कोलमकर उनसे इस सत्र में अध्यक्ष होंगे महाराष्ट्र विधानसभा में कल स्पीकर ने भारतीय जनता पार्टी के बारह विधायकों को एक साल के लिए निलंबित कर दिया सभी विधायकों पर सदन में हंगामा करने का आरोप लगाया गया है बीजेपी के जिन बारह विधायकों को सदन से निलंबित किया गया है और वे संजय कुटे आशीष दे अतुल भातकलकर पराग अल्पारी विजय कुमार रावल अभिमन्यु पवार गिरीश महाजन हरीश पिंपली राम सातपुते योगेश साकर नारायण कुछ कीर्ति कुमार बांगड़िया का नाम शामिल है महाराष्ट्र विधानसभा का मानसून सत्र कल अफरा तफरी के साथ शुरू हुआ सदन ने अध्यक्ष को गाली देने और बदसलूकी करने के आरोप में भाजपा के बारह विधायकों को एक साल के लिए निलंबित कर दिया पर्व मुख्यमंत्री नेता प्रतिपक्ष देवेंद्र फडणवीस ने जोर देकर झूठे आरोप महाराष्ट्र महाराष्ट्रात बाणी लावण्याचा प्रकार हा सुरू केलेला आहे आम्ही शांतपणे निदर्शन करत असताना मार्शल पाठवून ज्या प्रकारे पत्रकारांना तिथनं हाकलण्याचं काम केलं पत्रकारांचे कॅमेरे छिनण्याचं काम केलं एक प्रकारे लोकशाहीची हत्या चाललेली आहे या सरकारचा बुरखा फाटतो आहे यांचा भ्रष्टाचार बाहेर येतोय यांच्या भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र पूर्णपणे या सरकारच्या विरोधात आहे शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी मराठा समाज मागासवर्गीय सगळ्यांचा आक्रोश हा मी मांडण्याचा प्रयत्न करतो तर काल खोटे आरोप लावून खोटे आरोप लावून आमच्या बारा लोकांना सस्पेंड केलाय शंभर टक्के खोटे आरोप आहेत आणि सभागृहाच्या खुर्चीवर बसून खोटं बोलण्याचं चा काम चाललेलं आहे आणि आज शांतपणे आमचं या ठिकाणी प्रतिअधिवेशन सुरू होतं परंतु त्या ठिकाणी मार्शल पाठवून आणि पुन्हा एकदा पत्रकारांवर दंडुलेशाही करण्याचा प्रयत्न केलाय आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी मार्शलांची आम्हाला भांडण करायचं नाही ते काही आमचे शत्रू नाहीत आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला आमचं अधिवेशन तर चालेल पण जर ते प्रेसला त्या ठिकाणी हाकलून देत असतील प्रेसचे कॅमेरे छिनत असतील तर प्रेस रूम मध्ये आम्ही आता आमचं अधिवेशन या ठिकाणी चालवू आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आता या लोकशाहीमध्ये लोकशाहीचा एक स्तंभ आम्ही आहोत आणि एक स्तंभ तुम्ही आहात आणि या दोन्ही स्तंभांना जर कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करणार असेल तर तुम्हाला आणि आम्हाला जिवंत व्हावं लागेल जागृत व्हावं लागेल आणि आगे म्हणून आपल्याला विनंती आहे आम्ही आता शांतपणे पुन्हा आमची विधानसभा या ठिकाणी सुरू करतो आहे आपल्या सगळ्यांचं सहकार्य आम्हाला हवं आहे आम्ही पहिले आमची अरेंजमेंट करतो त्यानंतर तुम्ही देखील त्या ठिकाणी हा कॅमेरा पर्सन राजकुमार मोहट के साथ अभिषेक पासी की रिपोर्ट